अशी टम्म फुगलेली पोळी आणि तेही पीठ भिजवण्याचे किंवा पोळी लाटण्याचे अजिबात टेन्शन न घेता लिक्विड बॅटर पासून बनवायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून बऱ्याच लोकांना याचा फायदा घेता येईल। त्यासाठी हे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे। हे छान बारीक दळलेलं पीठ आहे म्हणून मी चाळून घेतले नाही। तुमच्याकडे थोडं जाडसर दळलेलं पीठ असेल तरी सुद्धा चाळून घेऊ नका। त्यासाठी काय करायचं हे मी व्हिडिओ मध्ये समोर सांगणारच आहे। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घाला। इथे मी 2 वाटी गव्हाच्या पिठासाठी 1/2 चमचा मीठ घातले आहे। इथे मिठाचे प्रमाण थोडे कमीच घाला आणि आता हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी गरजेनुसार थोडं थोडं पाणी घाला। पिठामध्ये अजिबात तेल वगैरे घालायचं नाही। तर हे बघा अशा प्रकारे बॅटर तयार करून घ्या किंवा तुम्ही चमचा ऐवजी अशा प्रकारे विस्करणी करून घ्या, गाठी सहज मोडता येतात। आता यावर झाकण ठेवून 15 मिनिटे सेट होण्यासाठी ठेवून द्या। 15 मिनिटांनंतर अशा प्रकारे मोठे छिद्र असलेली गाळणी घ्या की ज्यामधून सहजरित्या हे बॅटर गाळता येईल। नंतर गाळणीमध्ये घालून सर्व बॅटर गाळून घ्या। इथे ह्या स्टेजला ही प्रोसेस करणे खूप आवश्यक आहे। असे केल्याने बॅटर भिजवताना काही गुठड्या राहिल्या असतील तर त्या सहज निघून जातात आणि पीठ दळून आणल्यानंतर जाडसर कोंडा राहिला असेल तर तो सुद्धा निघून जातो आणि पोळ्या सुद्धा मळलेल्या पिठासारख्या छान फुगून मऊ लुसलुशीत होतात। यासाठी बॅटरची कन्सिस्टन्सी इडलीच्या बॅटरपेक्षा थोडी पातळ ठेवा। यापेक्षा पातळ केलं तर पोळ्या व्यवस्थित जमणार नाहीत आणि घट्ट भिजवलं तर तव्यावर नीट पसरवता येणार नाही। पोळ्या बनवण्यासाठी बॅटर तयार आहे। आता यापासून मी लोखंडी तव्यावर पोळ्या बनवत आहे। त्यासाठी पहिल्यांदा तव्यावर 1-2 थेंब तेल घाला आणि हे तेल टिश्यू पेपरने सर्व भागाला पसरवा आणि आता गॅस चालू करून मोठ्या गॅसवर 2-3 मिनिटे तवा छान गरम होऊ द्या। नंतर गॅसची फ्लेम स्लो करा आणि तव्यावर थोडं पाणी शिंपडून सुती कापडाने पुसून घ्या आणि आता थोडं बॅटर घेऊन तव्यावर घाला आणि ते अशा प्रकारे एकसारखं पसरवा। मी गॅसची फ्लेम स्लोच ठेवली आहे आणि तुम्ही बघू शकता वरची बाजू पूर्णपणे ड्राई होऊन हलके हलके बबल्स आलेले आहेत आणि कडा सुद्धा छान मोकळ्या झाल्या आहेत। आता ही पोळी पलटून घ्या। 1/2 मिनिटानंतर खालची बाजू सुद्धा थोडी शेकली जाते। आता अशा प्रकारे एखादा कापड स्पॅचुला किंवा उलटणीने पोळीला छान प्रेस करा आणि दोन्ही बाजूंनी पोळी पूर्णपणे शिजेपर्यंत अशाच प्रकारे आलटून पालटून छान प्रेस करून शेकून घ्या। या पोळ्या आपल्याला स्लो गॅसवरच शेकून घ्यायच्या आहेत। लिक्विड बॅटर असल्याने नेहमीच्या पोळ्यांपेक्षा ह्या पोळ्या शेकायला थोडा जास्त वेळ लागतो आणि इथे तुम्ही बघू शकता ही पोळी तव्यावरच छान फुगलेली आणि शिजलेली सुद्धा आहे। तुम्हाला ही पोळी गॅसवर शेकायची असेल तेव्हा सुद्धा गॅसची फ्लेम बारीकच ठेवा। बघा कशी छान तम्म फुगलेली आहे। एक पोळी बनवून झाल्यानंतर तवा आपण बाजूला करून ठेवला होता त्यामुळे तो आता थोडा थंड झालेला आहे। यासाठी दुसऱ्यांदा पोळी बनवताना तवा एकदा छान गरम करा। दुसऱ्यांदा पोळी बनवताना तव्याला तेल लावण्याची गरज नाही, तुम्हाला वाटल्यास घालू शकता, परंतु आधीप्रमाणेच थोडं पाणी शिंपडून कापडाने पुसून घ्या। असे केल्याने तवा थोडा थंड होतो आणि बॅटर नीट पसरवता येते। प्रत्येक वेळेस तव्यावर बॅटर घालण्याआधी एकदा छान मिक्स करा आणि आधी सांगितलेल्या प्रोसेसनुसार सर्व पोळ्या तयार करून घ्या। नवशिके असलेल्यांसाठी किंवा ज्यांना पोळी तर खायची आहे परंतु त्यासाठी पीठ म्हणून पोळी लाटणे हे खूप त्रासदायक वाटत असेल अशा व्यक्तींसाठी लिक्विड बॅटर पासून तयार केलेल्या ह्या पोळ्या खूपच फायदेशीर ठरणाऱ्या आहेत। ह्या पोळ्या बनवल्यानंतर गरम असतानाच खायला द्या। थंड झाल्यानंतर खायच्या असतील तर बारीक गॅसवरच गरम करा। नेहमीच्या पोळ्यांप्रमाणे जास्त वेळपर्यंत ठेवता येत नसल्या तरी सुद्धा 2-3 तासापर्यंत ह्या पोळ्या छान राहतात। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर 1 लाईक अवश्य द्या। भेटूयात आणखी अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत।